छत्रपती संभाजीनगर शहरातील एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर विविध स्पर्धेंमध्ये विजेता ठरलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देखील प्रदान करण्यात आले. शाळा 75वा प्रजासत्ताक दिन. सर्व शाळा महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज भारतीय प्रजासत्ताक दिन अर्थात 26 जानेवारी. आजच्याच दिवशी भारताचे संविधान संपूर्ण देशभर अंमलात आले होते. 26 जानेवारी 1950 पासून आजपर्यंत देशाची प्रगती झाली आणि भारत देशाने भारतीय लोकशाही न्यायव्यवस्था भारतीय प्रगतीच्या परंपरा समता न्याय बंधू आणि स्वातंत्र्याची नीतीमूल्य आचरणात आणून जगाला आदर्श वाटावी अशी यंत्रणा निर्माण केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये आज ध्वजारोहण करण्यात आलं. यात एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे असलेले अधिवक्ता, उच्च व सर्वोच्च न्यायालय तथा क्रीडा प्रशासक आणि कॉर्पोरेट वकील आशुतोष मिश्रा आणि शाळेचे संचालक तुकाराम मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तर शाळेच्या वतीनं आज क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले. आयोजित कार्यक्रमाला शाळेचे संचालक तुकाराम मुंडे, अकॅडमिक हेड जसविंदर कौर, क्रीडा शिक्षक प्रवीण वाघ, शरद पवार यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालक आणि विद्यार्थ्यांची देखील उपस्थिती होती.